महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि अनेक बहिणींना 1500 रुपये अकाउंट मध्ये पडायला सुरुवात झालेली आहे। आता मात्र तुम्ही पाहू शकता उद्या रक्षाबंधन आहे आणि आजच आमदार भरत शेठ गोगावले यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या शिवनेरी निवासस्थानासमोर हजारो बहिणींनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि आपल्या लाडक्या भावाला या ठिकाणी राखी बांधण्यासाठी या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या बहिणी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्या इतर समाज हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, सर्व समाजातील बहिणी आज या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांना राखी बांधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत। काही बहिणी त्यांच्या आपण जाणून घेऊया। तुम्ही आमदार भरत शेठ गोगावलेंना राखी बांधलेली आहे तर काय तुमच्या भावना आहेत? खूप छान वाटतं। ऍक्च्युली आधी हे आम्ही असं पिक्चर मध्येच बघितलेलं की असं रक्षाबंधन होतं वगैरे, पण आज खरं लाईव्ह म्हणजे करायला आम्हाला रक्षाबंधन करायला आम्हाला मिळालेलं आहे आणि भरत शेठ काय दिलदार माणूस आहे, ते काय त्यांचा विषय आहे। अगदी आमच्याकडे आले, माणगावला आले तरी अगदी घरी येतात आपण की मी आमची सगळ्यांची चौकशी करतो। सर्व समाजातून या ठिकाणी बहिणी आमदार भरत शेठ गोगावले साहेबांना राखी बांधण्यासाठी आले, काय सांगा? नाही खरंच खूप छान आहे, म्हणजे अशी भेदभाव महिन्यापासून शुभेच्छा आहे की जास्तीत जास्त मतांनी भरत शेठ पुन्हा एकदा आमदार व्हावे। ऍक्च्युली भरत शेठचं असं आहे की म्हणजे कोणी श्रीमंत गरीब असं त्यांच्याकडे कधीच त्यांच्याकडे असा भेदभावच नसतो। आता तुम्ही बघाल की अगदी सगळ्याच स्तरातल्या महिला आलेल्या आहेत, आम्ही माणगावचा पदाधिकारी आहोत, पण असं कधी त्यांच्याकडे भेदभाव नसतो। म्हणजे आम्ही सुद्धा लाईनीत थांबलेलो की रक्षाबंधन करण्यासाठी। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पेन्शन 1500 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे, तर काही बहिणींना त्या ठिकाणी पडलेले अकाउंट मध्ये तुम्ही काय सांगा, काय भावना व्यक्त करा? नाही अत्यंत अगदी उत्कृष्ट असा उपक्रम आहे की ती गरजच आहे, म्हणजे अगदी ज्या गुणबंदी करणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या निराधार आहेत ते त्यांना ते 1500 म्हणजे त्यांच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की ॲटलिस्ट त्यांच्या महिन्याचा किराणा किंवा त्यांच्या खाण्यापिण्याचा ज्या उपयोग गरजू त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या ॲटलिस्ट त्यातून त्यांना थोडाफार तो हातभार लागलेला आहे। या लाडक्या भावाला तुम्ही शुभेच्छा देणार का एकनाथ शिंदे साहेबांना? एकनाथ शिंदे साहेबांना, आमच्या लाडक्या भरत शेठला, सगळ्यांना रक्षाबंधनाच्या आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। या पाहिलात या बहिणी हजारोंच्या संख्येने, तुम्ही कॅमेरामॅन सांगतो की पहा तुम्ही हजारोंच्या संख्येने आज या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या बहिणी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि तुम्ही आता माझ्या बाजूला अजून एक बहिणी त्यांच्या उपस्थित आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घ्या काय आहे। ताई काय सांगाल? नमस्कार, मी सीआरपीचं पण काम करते आणि आमच्या भावांना आज आम्ही राखी बांधायला आलेली आणि सीआरपी म्हणून बचत गटासाठी भरपूर आम्हाला भाव आमचे सहकार्य करतात, म्हणजे आर्य 15 होते ते 30 झाले, स्टार्टअप 65 होता तो 75 झाला, म्हणजे आम्हाला काय पण आम्ही आचरी असलो आणि आम्ही तर आमच्या भावाकडे धावत आले तर आम्हाला भाव भरपूर चांगल्या मात्राने आम्हाला सहकार्य करतात। भरत शेठ गोगावले यांची गोरगरिबांना थेट मदत असते, तर आज तुम्ही बहीण म्हणून काय सांगाल? बहीण म्हणजे आम्हाला आमच्यावर असंच म्हणजे लास्ट पर्यंत आमच्यावर असंच लक्ष भावाचं पाहिजे, आम्ही कोणत्या अडचणीत असतो तर भाव आम्ही एक फोन केला तर धावत यायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा। आता येतात की नाही? हा येतात ना भाव, म्हणजे आम्ही एक फोन केला कोणत्या अडचण असते तरी पण भाव लगेच धावत येतात आमच्यासाठी आणि लास्ट पर्यंत असंच धावत यायला पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे, त्यामधून महिलांना 1500 रुपये देण्यात येणार आहेत, तुम्ही काय सांगाल बहीण म्हणून? बहीण म्हणजे मी सांगणार असंच लास्ट पर्यंत आम्हाला भावांनी आणि येणार ते नाही आले तरी ते पडणार असंच आम्हाला लास्ट पर्यंत, म्हणजे काय हे मत बोलतायत की आपल्याला थोडा दिवस टाकणार आणि बंद करणार, नाही बोलतो आपला भाव आहेत ना, आता राखी बांधून आपण घेणार लास्ट पर्यंत आपल्याला ते आपल्याला भाव हे म्हणून टाकणारच। रक्षाबंधनच्या शुभेच्छा सगळ्यांना, रक्षाबंधनच्या सगळ्यांना शुभेच्छा। तर आपले भाव मदतीला आडी अडचणीला उभे राहतात आणि इथून पुढे ते उभे राहतील अशी त्यांनी अपेक्षा या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या लाडक्या बहिणींनी केलेली आहे। स्वराज लाईव्ह साठी तुकाराम सावंत महाड रायगड। हजारो महिला भगिनी आज सकाळी 9 वाजल्यापासून आतापर्यंत सुरुवात आहे आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आज आपल्या या ठिकाणी संपन्न होतो।
माझे आलेले सर्व शुभेच्छा देतो आणि हे प्रेम हे आशीर्वाद हे सहकार्य असंच राहो, कारण करत असलेलं काम कार्य आणि त्यामुळे जे काय गोरगरीब होता जे काय आमच्याकडे आकर्षित होते त्यामधला एक भाग आमच्या महिला भगिनींचा आहे आणि तो मोठ्या संख्येने आहे, कारण 9 ते 10 हजार महिला ज्या ठिकाणी मला पूर्ण कल्पना आहे आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही सगळ्या मंडळींनी केली गेल्यावर वेळ पण आपल्या इकडे आलेल्या होत्या, परंतु गेल्यावर वेळ आम्ही कोणाला कल्पना दिली नव्हती, यावेळेला सगळ्यांना कल्पना दिली आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडके बहीण योजना हे कार्यान्वित झालेली आहे, जे 2 हप्त्यांचे पैसे पण त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि सरकार शासन महिलांच्या प्रती जे काय चांगल्या भावनेने पाहतायत, तुम्ही पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी अर्ध तिकीट सुरू केलं, लोक लाडकी योजना राबवली, आता लाडकी बहीण योजना राबवतात, मुलींचं शिक्षण, अशा अनेक योजना की जे आमच्या महिला भगिनींसाठी खास करून आता राबवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि बंद करून देणार नाही तर आम्ही कुठे बोलतो बंद करणार आहोत, आम्ही तर 1 वर्षाचे पूर्ण पैसे आता त्याची तयारी केलेली आहे आणि पुन्हा पुन्हा ही योजना चालू राहील, त्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमचे आशीर्वाद हे आशीर्वाद आमच्या पाठीमागे कायम राहावेत आणि ते राहावेत ही पण अपेक्षा आम्ही व्यक्त करतो।